नमस्कार, आस्वाद कट्ट्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाणीपुरीचं पाणी करतो। त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतलाय, तीन मिरच्या घेतल्यात, एक चमचा जिरं घेतोय, चवीनुसार मीठ घेतोय, एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय, अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलंय आणि इथं लिंबू घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ। आता आपली ही चटणी वाटून झाली आहे, त्यात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। त्याच्यामध्ये आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता, अर्धा लिटरपर्यंत आपण पाणी त्याच्यामध्ये टाकू शकतो। थंड पाणी घेतलं इथे मी, किंवा मग तुम्ही बर्फाचे तुकडे टाकले तरी चालतील। ह्याच्यामध्ये आता आपण बुंदी टाकून घेऊ, खारी बुंदी आहे ही। या प्रकारे आपलं आता तिखट पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीसाठीचं।